कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी खुश खबर। गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या। नवीन गाड्यांचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत रहा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। राजधानी मुंबईमध्ये कामानिमित्त कोकणातील हजारो लोक स्थायिक झाले आहेत। या कोकणातील चाकरमान्यांसाठी आता मध्य रेल्वेने आणि कोकण रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे। खरं तर मुंबईमधील चाकरमाने गणेशोत्सवासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने कोकणात जातात। कोकणात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो। गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झालेले कोकणवासी गावाकडे परततात। यंदाही हजारो नागरिक गणेशोत्सवाला गावी कोकणात जाणार आहेत। अशा परिस्थितीत मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या कोकणातील नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने 24 डब्यांच्या 18 विनारक्षित रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। खरं तर याआधी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने 208 आणि पश्चिम रेल्वे तसेच कोकण रेल्वेने 40 रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांची घोषणा केली आहे। आता यामध्ये आणखी 18 फेऱ्यांची भर पडली आहे, म्हणजेच आता एकूण 266 फेऱ्या पश्चिम मध्य आणि कोकण रेल्वेकडून चालवल्या जाणार आहेत। यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान आज आपण मध्य आणि कोकण रेल्वेने नव्याने घोषित केलेल्या 18 फेऱ्यांच्या वेळापत्रकाबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मिळालेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते कुडाळ दरम्यान गणपती विशेष गाडी सुरू करण्यात येणार आहे। ही गाडी 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान चालवली जाणार आहे। ही गाडी या कालावधीत सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी चालवली जाणार असून या गाडीच्या एकूण 9 फेऱ्या होणार आहेत। ही गाडी LTT म्हणजे मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकावरून रात्री 12:15 रवाना आणि सकाळी 11:30 कुडाळ येथील रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे। तसेच कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान गणपती विशेष गाडी चालवली जाणार आहे। या गाडीच्या या कालावधीमध्ये एकूण 9 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। ही गाडी या कालावधीत मंगळवार, गुरुवार आणि रविवारी धावणार आहे। ही गाडी कुडाळ येथील रेल्वे स्थानकावरून आठवड्यातून हे 3 दिवस दुपारी 12:10 रवाना होणार आणि LTT म्हणजेच लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे मध्यरात्री 12:35 पोहोचणार आहे।